ब्रेकनंतर बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमधील शेतकऱ्यावर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे। टोमॅटोचे भाव कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळत नाहीये। पैठण तालुक्यातील गणेश थोरे या शेतकऱ्यांना टोमॅटो मालाला भाव मिळत नसल्याने शेतामध्ये घेतलेलं टोमॅटोचं पीक रस्त्यावर फेकून दिलंय। टोमॅटोचं पीक भरघोस आलं मात्र भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रकभर टोमॅटो रस्त्यावर फेकलेले आहेत। त्या ठिकाणावर आता जनावर चरताना दिसतायत। दरम्यान टोमॅटो 2 ते 3 रुपये किलो दरानं विकले जात आहेत त्यामुळे टोमॅटोची वाहतूक करणं ही परवडत नाहीये। जेवढा खर्च उत्पादनाला लागला तेवढाही खर्च निघत नाही। शिवाय पाऊस असल्यानं मोठ्या शहरामध्ये दूरपर्यंत वाहतूक सुद्धा करता येत नाही। यानंतर एक मोठी बातमी आहे गृहिणींच्या बजेटशी संबंधित। ऐन सणासुदीच्या काळामध्ये केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। मोदी सरकारनं मोठं पाऊल उचलत खाद्यतेलावरील आयात शुल्कात मोठी घट केली आहे। त्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यात यश येणार आहे। सूर्यफूल तेलावरील आणि कच्च्या सोया तेलावरील आयात शुल्क 15% घटवत ते आता 7.5% करण्यात आले। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्या